कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेच्या 18 मेच्या भागात बच्चू मामा आणि कावेरी राजवर्धनला फसवणाऱ्या मुलीला पोलीस कंप्लेंट करण्याची धमकी देतात, तेव्हा ती घाबरते आणि लाईव्ह येऊन तिचे सगळे गुन्हे कबूल करते। रत्नमाला हे बघून खुश होते, तर बच्चू मामा कावेरीमुळे ही गोष्ट शक्य झाल्याचं राजवर्धनला सांगतात, त्यामुळे राजवर्धन कावेरीचे आभार मानतो। बाहेर लेडी कॉन्स्टेबल उभी आहे, तिला आत बोलवू का तुम्ही येताय? ठीक आहे, मी सांगते काय झालंय। असं नाही, लाईव्ह जाऊन सांगायचं। हा मॅडम, मॅडम मॅडम हे बघा, त्या मुलीने लाईव्ह येऊन माफी मागितली सरांची। हो ऍक्च्युअली मी केलेला आरोप खरा नाहीये, माझी चूक झाली आहे। हे सगळं माझ्या मिसअंडरस्टँडिंग मुळे घडलं, राजवर्धन मोहितेंकडून कुठलाही चुकीचा प्रकार घडलेला नाही। खर तर मला त्या मुमेंटला अंदाज आला नाही आणि मी चिडले। मी चिडायला नको होत, माझ्यामुळे त्यांना जो काही त्रास झालाय त्याच्यासाठी सॉरी, मी त्यांची माफी मागते। पुन्हा एकदा सॉरी राजवर्धन मोहिते, सॉरी। डेंजर आहेत काकू, काकू काय लपवलंय मागे? कुठे काय काही नाही, गुलाबाची फुलं आहेत। उगीच माझ्यामुळे परत कोणाला अलर्जी व्हायला नको म्हणून लपवली होती। आणि ऑफिसच्या वेळेत तुम्ही बाहेर काय करताय? थोडं पर्सनल आहे। पर्सनल काम ऑफिसच्या वेळेत? तुम्हाला काही महत्त्वाचं विचारायचं नसेल तर जाऊ का? मी एक मिनिट घ्या, आमच्या ऑफिसची पद्धत आहे बाहेरून दमून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यायची। काकू थँक्स। कावेरी आणि राजवर्धनची मैत्री होणार का? राजवर्धनला फसवण्यामागे सानियाचा हात होता हे रत्नमालाला समजेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा भाग्य दिले तू मला दररोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर। कधीही मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स।